आणि आता सुरुवातीला आज कर्जतच्या मंथन शिबिरातून जी अजित पवारांनी घोषणा केली होती लोकसभा जागा लढण्याची, त्या संदर्भातला हा रिपोर्ट आहे. लोकसभेच्या ठाकरे गटाच्या जागाही लढवणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली, त्यामुळे आधीच लोकसभा निवडणुकीवरून महायुती ठिणगी पडली असल्यानं अजित पवारांच्या या वक्तव्यानं खळबळ उडण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या मागणीवर शिंदे गटाची नेमकी काय भूमिका आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. पाहूयात हा रिपोर्ट. अजितदादांचा ठाकरे गटाच्या जागांवरही दावा. अजितदादांच्या वक्तव्यानं शिंदे गटात अस्वस्थता. जागा वाटपावरून महायुतीत ठिणगी पडणार. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अजित पवारांनी केलेल्या दाव्यामुळे शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. बारामती, सातारा, रायगड, शिरूरची जागा लढणार असल्याचं सांगतानाच अजित पवार यांनी मोठा दावा केलाय. उद्धव ठाकरे गटाच्या जागा लढवण्याची इच्छाही अजितदादांनी व्यक्त केल्यानं महायुतीत जागा वाटपावरून ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आपल्याला तर आपल्याकडे असणाऱ्या आता चार जागा बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड ह्या तर आपण लढवणारच आहोत, परंतु त्याच्याचबरोबर इतर पण काही जागा ज्या उंबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत, त्याच्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जिथं असेल तिथं भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्याला सीटांचा वाटप त्या ठिकाणी करायचंय. पेपर तिसऱ्यांदा ह्या देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी साहेब व्हावेत ही आपल्या सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे, धारणा आहे. तर लोकसभा आणि विधानसभा महायुती एकत्रित लढवणार अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आम्ही तिन्ही पक्ष मिळून महायुती अतिशय मजबूतीने लढणार आहोत आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील राज्यातून मोदी साहेबांना 45+ जागा लोकसभेच्या आम्ही जिंकून देणार आहोत, त्यामुळे निश्चितच एकजूट आणि सर्वांना विश्वासात घेऊन ही लोकसभेची निवडणूक आम्ही लढवू. बारामतीमधून निवडणूक लढवण्याच्या घोषणेवरून जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांना टोला लगावला. असं कोणी कुठलीही निवडणुका लढवाव्यात लोकशाहीमध्ये निवडणुका लढवण्यासाठीच असतात, त्याच्यात एवढा गाजावाजा कशाला करायचा, त्याच्यात एवढा गाजावाजा कशाला आणि आमची नावं कशाला घ्यायची, आमचा काय संबंध. लोकसभा जागा वाटपावरून महायुतीत गेल्या अनेक दिवसांपासून खलबत सुरू आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करून टाकल्यानं दादा आणि शिंदेंची कोंडी करून टाकली आहे. भाजपा 26 जागांवर लढणार तर अजितदादा आणि शिंदेंना मिळून 22 जागा मिळतील असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. पण शिंदे गटाने लोकसभेसाठी 22 जागांची मागणी केली आहे. सध्या खासदार असलेल्या 13 जागा देण्याची भाजपाची तयारी असल्याचं कळतंय आणि त्यातही या 13 जागांवरचे अनेक चेहरे बदलण्याचा दबाव शिंदेंवर टाकला जाऊ शकतो. शिवाय या महायुतीमध्ये अजितदादा गटाचा समावेश झाल्याने तिढा वाढलाय. त्यातच आता अजितदादांनी ठाकरे गटाच्या जागांवर उमेदवारी देण्याची घोषणा केल्यानं शिंदे गटात नाराजी पसरण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने 22 तर अजितदादा गटाने 9 जागांवर दावा केल्याने जागा वाटपावरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. 2019 निवडणुकीत भाजपानं 25 जागा लढवून 23 जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेने 23 जागा लढवून 18 जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 19 जागा लढवून 4 जागा जिंकल्या होत्या. ठाकरे गटाच्या जागांवर उमेदवार देण्याची घोषणा अजितदादांनी केली आहे, त्यामुळे आधीच जागा वाटपावरून खडाजंगी सुरू असताना शिंदे गटाची डोकेदुखी वाढल्याचं बोललं जात आहे. भाजपानं मिशन 45 घोषणा करून मोदींना पुन्हा सत्तेत आणण्याचा चंग बांधलाय, पण आता
जागा वाटपावरून मित्रांना नाराज होऊ न देण्याचं मोठं आव्हान भाजपा पक्षश्रेष्ठींसमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, सॅम टीव्ही न्यूज.